हॉटेल कोल्हापुरीजवळ थांबले होते, त्यांच्या फोर व्हीलरमधून उतरले होते सिगरेट पिण्यासाठी. सिगरेट पिऊन झाल्यानंतर ते परत घेण्यासाठी आणि ते आपल्या गाडीमध्ये बसलेले असताना त्यांच्या गाडीमध्ये तीन अनोळखी सण शिरले. एक त्यांच्या बाजूच्या सीटवर येऊन बसला आणि दोघंजण मागच्या सीटवर येऊन बसले. या माणसांनी जो पुढे बसलेला होता ड्रायव्हर सीटच्या बाजूला, त्यांनी त्यांच्या पोटाला पिस्टल लावलं आणि गाडी पुढे घे म्हणून त्यांना सांगितलं. अर्थात ते घाबरले आणि फिरायला खाली उतरून पळून जाऊ लागले. त्यावेळी त्यांच्यावर या हल्लेखोरांनी एक राऊंड फायर केला. त्याच्यानंतर तिथं जवळपास असलेले जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्या मदतीने त्यांना लाईफ पॉईंट हॉस्पिटल इथं फिरायला आम्ही त्यांना हे केलं होतं, ॲडमिट केलं होतं. स्पॉटला 5 मिनिटांमध्ये आमचे पोलीस देखील पोहोचले आणि त्या स्पॉटला एक I-20 कार संशयास्पदरित्या उभी असते त्यांना दिसलं. त्या कारची त्यांनी झडती घेतली आणि त्याच्यामध्ये असले इस्मानबाबत चौकशी केली असता हा सगळा प्रकार जो आहे तो या फिर्यादीला लुटण्यासाठी जे 4 युवक आले होते त्यांनी केल्याचं निष्पन्न झालं. या 4 युवकांना आम्ही तात्काळ कारवाई करून कालच अटक केलेली देखील आहे. याच्यामध्ये निष्पन्न असं झालेलं आहे की हे जे फिर्यादी आहेत ते लोकांना ॲडमिशन मिळवून देण्याचं काम करतात आणि त्याच्यातून त्यांना बऱ्यापैकी कमाई होते. तर यांना लुटलं तर यांच्याकडून चांगले पैसे मिळतील यासाठी हे अटक केलेले 4 आणि आणखी 2 असे जे 6 आरोपी आहेत त्यांनी त्यांच्यावर गेल्या 1-2 महिन्यापासूनच पाळत ठेवली होती. त्याच्यासाठी त्यांनी एक फेसबुक अकाउंट देखील तयार केलं, एका मुलीच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट तयार केलं ज्याच्यावर एका साऊथ इंडियन ॲक्ट्रेसचा फोटो देखील टाकला करून त्यांनी त्याच्याकडे आकर्षित व्हावं. त्याच्यानंतर त्याची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर चॅटिंग सुरू झालं आणि मग याचं लोकेशन घेत राहिले की हा कुठे आहे, कारण हे जे फिर्यादी आहे ते त्यांच्या काही कामानिमित्त राजस्थानला गेले होते आणि महिनाभर पुण्यात नव्हते. ते आल्याशिवाय काही यांच्याकडून पैसे मिळणार नाही. मग जेव्हा त्यांना त्या फेसबुक चॅटिंगद्वारे समजलं की 30 तारखेला ते पुण्यात येणार आहेत तेव्हा 2 युवक मोटरसायकलवर त्यांच्या वर पाळत ठेवायला राहिले आणि जेव्हा काल निष्पन्न झालं की 30 तारखेला हे गाडीतून पुढे बाहेर निघाले आहेत तेव्हा रात्री त्यांचा पाठलाग करून या 4 जणांनी त्यांच्यावर गोळी झाडली जी त्यांच्या उजव्या मांडीतून आरपार निघून गेली आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सुरुवातीला आपल्याला काहीच माहीत नव्हतं.